राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न। पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। माणुसकीने दिली विचारांनी सावंतांना ओसरी, विचारांची जागा बळकावून सावंत हातपाय पसरी। मूळ मालकाचा पुरावा नष्ट करण्यासाठी अनेक वर्षे जुन्या व फळे देणाऱ्या झाडांचे सावंत यांनी समूळ उच्चाटन केले। सावंत कुटुंबियांचे मूळ गाव माणगाव तालुक्यातील केस्तुली। संदीप परमेश श्रीधर सावंत यांचे वडील पत्नीच्या स्वभावामुळे गाव सोडून संदेरी येथे आजोळी येऊन राहिले आणि तिथे घरासाठी गावात जागा शोधू लागले। त्यांचा स्वभाव माहिती असल्याने गावात कुणीही त्यांना जागा दिली नाही। मात्र नानीबाई विचारे या रामचंद्र किसन विचारे यांच्या आजीने दया येऊन प्रेमापोटी 400 स्क्वेअर फुटाची जागा तोंडी व्यवहाराने दिली। त्यावेळी रीतच होती, शब्दावर व्यवहार आणि 4 लोकांसमोर रेष आखून दिली तेवढी जागा सर्वसामान्य व्हायची। मात्र त्यांच्या पश्चात श्रीधर सावंत यांची मुले यांनी घराच्या मागील बाजूची मोकळी जागा लुबडण्याचा घाट धरला। याबाबत विचारे परिवाराकडून जमीन हडप करणारे रमेश सावंत व त्यांचे कुटुंबीय व त्यांना चुकीच्या विचारात साथ देणारे त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सावंत परिवाराने विचारे परिवार नोकरी व्यवसायासाठी बाहेर असल्याचा गैरफायदा घेत व बनावट दस्त करून माणुसकीचा कडेलूट करण्याचा प्रकार सावंत परिवाराकडून होत असल्याची भावना विचारे परिवाराकडून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। नेमका प्रकार काय घडलाय तुमच्या बाबतीत? आमची वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यानपिढ्या वाहिवाट असलेली जागा आम्ही गावी नसताना ती लाटण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी केलेला आहे। शेजारचे जे संदीप सावंत, रमेश सावंत यांनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वारंवार त्यांनी आमची जागा लाटण्यासाठी आमची झाडं तोडून, आम्ही नसताना झाडं तोडून ती चोरून घेऊन गेलेले आहेत आणि त्याची तक्रार आम्ही पोलीस ठाण्यामध्ये केलेली होती, परंतु त्याची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नाही। त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमचं कागदोपत्री पुरावा घेऊन या। आमची चुलती वारल्यानंतर आमची वारस म्हणून नोंद झाली नव्हती, ती नोंद काही दिवसापूर्वी झालेली आहे। ते कागदपत्र त्यांना आम्ही दाखवल्यानंतर सुद्धा त्यांनी टाळाटाळ केली आहे गुन्हा दाखल करण्याचा चोरीचा, परंतु ती चोरी पुरतं नसून आमची जागा सुद्धा लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता नवीन धक्का घातलेला आहे, हा धक्का नवीन आता घातलेला आहे। 2 वर्षापूर्वी तो तिकडचा धक्का घातलेला पलीकडचा तो, आणि ती नारळाची झाडं वगैरे तोडून त्याचा बुंदा पसार करून हे पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांच्याकडे काही कागदपत्र नाही। आमच्या आजीने त्यांना राहण्यासाठी 400 स्क्वेअर फुटाची जागा दिलेली घरापुरती। घरापुरती घराला मागे दरवाजा नव्हता, त्यांच्या सांगितलं होतं आजीने आमच्या घरा मागे दरवाजा करायचा नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी घर बांधला होता आमच्या चुलतेने आणि घरातच मोरी असायला पाहिजे, त्या पद्धतीने मोरी पण घरातच होती आणि मोरीचा पाणी गटरात जायला पाहिजे, त्या पद्धतीने तो घर बांधला होता। दगडाचा घर आहे पूर्ण तो, तेवढीच त्यांना जागा दिली होती, जागा दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त ही जी जागा आहे ती वाढवलेली आहे त्यांनी। आम्ही ते मुंबईला असल्यामुळे त्यांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे। ग्रामपंचायतीने पण त्यांना नोटीस दिलेली की धक्का बांधू नका, तो सुद्धा त्यांनी धक्का बांधलेला, त्यांची नोटीसची न जुमानता त्यांना। पोलिसांनी सुद्धा सांगितलं की धक्का बांधू नका, त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांचं न ऐकता त्यांनी धक्का बांधलेला आहे। कुणालाच ते जुमानत नाही आहेत, त्यांची दादागिरी चालू आहे, आम्हाला गावाला येण्यासाठी त्यांची आता भीती झालेली आहे। याबाबत तुम्ही कायदेशीर तुमच्याकडे डॉक्युमेंट काय काय आहे? कागदपत्रे आमच्याकडे, मृत्यूपत्र आहे, वारस नोंद झालेल्याचं कागदपत्र आमच्याकडे, ग्रामपंचायतीने आमच्याकडे जे दिलेले दाखले आहेत ते दाखले आमच्याकडे पुरावा म्हणून आहेत। प्लस आमच्याकडे आमच्या चुलतीने जे ग्रामपंचायतीमध्ये काही तक्रारी दिल्या होत्या, काही अर्ज दिले होते, ते त्यावेळी काळचे पण अर्ज आपल्याकडे अजून आहेत त्याच्यामध्ये। आणि त्यांनी खरेदी खत केलेलं ते पण आमच्याकडे आहे। त्यांनी जो खरेदी खत लोकांना दाखवत की आम्ही खरेदी केलेलं आम्ही घेतलेलं आहे, त्या खरेदी खतामध्ये त्यांच्या सायन खोट्यात केलेला खरेदी खतच बनावट आहे, कारण तो नकली दिसेल तुम्हाला बघितल्यानंतर। त्याच्यावरती काही तथ्य नाही आहे, लोकांना ते फक्त भ्रमात लोकांचा दिशाभूल करण्यासाठी ते खरेदी खत दाखवून ती जागा लाटण्याचा प्रयत्न करतात। आमची दाखवतात की आमची एवढ्या वर्षापासून जागा असं दाखवतात ते, कारण आम्ही इथे नाहीत ना, गावाला नाहीत, इथे राहत ना, आम्ही राहतो सगळे मुंबईला, बाकी भाऊ आम्ही पोलीस स्टेशनला समजता करण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं असताना तिथे बायकांना घेऊन आले आणि महिलांना पुढे करून त्यांनी धिंगाणा घातला। मागच्या आठवड्यामध्ये 9 तारखेला सुद्धा त्यांनी आमच्या समोर, आम्ही आमच्या जागेत आलेला असताना त्यांनी बायकांना पुढे करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।